अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। प्रहार जनशक्ती संघटनेचा सभासद नोंदणी मिळवा जामनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रहारच्या प्रवाहात सामील व्हा असे आवाहन या मेळाव्यात करण्यात आले। तर या मेळाव्याला तरुणाईने भरघोस असा प्रतिसाद देखील दिला। महाराष्ट्राचे जलसंपदा कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली तर उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी व जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरातील विशाल लॉन येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी प्रहार जनशक्ती संघटनेचे जामनेर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बच्चू कडू साहेबांसोबत काम करण्याची इच्छा आहे अशी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती। राज्यामध्ये कार्यशक्ती पक्षाची वाटचाल
फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. आज आपल्या जिल्ह्यामध्ये माजी नगराध्यक्ष अनिल भाऊ चौधरी आणि बळगावचे आपले जिल्हाध्यक्ष विजयदादा भोसले यांच्या रूपाने एक दमदार नेतृत्व आपल्या जिल्ह्याला किंवा उत्तर महाराष्ट्राला लाभलेलं आहे. तसंच आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे यांचं काम सुद्धा फार मोठं आहे आणि हे काम सुद्धा ते राज्यामध्ये अतिशय चोखपणे करत आहेत आणि या संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना या पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज आपण या ठिकाणी सर्व जे जमले आहोत ते सदस्य नोंदणी अभियानासाठी जमलेलो आहोत. संघटनेचे ऑफलाईन फॉर्मची सुद्धा सुविधा सदस्य नोंदणीसाठी आहे आणि या सदस्य नोंदणीचा शुभारंभ आपण सदस्यता मोहीम सुरुवात करतोय. याची सुरुवात एक अपंग महिला हिच्या हातून आपण करतोय कारण आदरणीय बच्चू भाऊ हे अपंगांना आपलं दैवत मानतात, निराधारांना आपलं दैवत मानतात. करावं लागेल याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपले दिव्यांग बांधव आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला काम करायचं आहे. यात कोणी इथे कोणी नेता नाही, कोणी कार्यकर्ता नाही, इथे सर्वच नेते आहेत आणि सर्वच कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य हा केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची आहे, माझ्याशी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, तुमच्या भागातलं कुठलंही काम असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, पोलीस स्टेशनचं असेल, कृषी विभागाचं असेल, कुठल्याही विभागात तुमचं शासकीय स्तराव जे काम असेल, त्या तिथची मंडळी आहेत सगळी बसलेली, त्यांचे नंबर तुम्ही घेऊन नोट करून घ्या आणि आम्हाला केव्हाही फोन करा. तुमचं काम जेन्युइन असेल, काय असेल, त्या प्रत्येक समस्येवर उपाय आमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला 100% मदत केली जाईल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.